चेतन चा पहिला बॉल फटका तर जरूर चांगला आहे, चेंडू चाललाय गलीच्या दिशेने, डीप मध्ये फिल्डर भरपूर वेगाने धावत गेला। तत्पूर्वी एक डाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते। एक सिंगल पूर्ण केली संतोष म्हात्रे यांनी आणि स्कोरबोर्ड ओपन झालंय। टीम स्पर्श वॉरियर्स या टीमचे ओनर देखील आपल्याला पाहायला मिळतात, कुंदनदादा म्हात्रे। प्रतिस्पर्धी संघ जर आपण पाहिला तर कैलासवासी मच्छिंद्र नाना स्मृती हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय। टीम ओनर विराज पाटील। दुपारचं सत्र एक मोठा स्कोर उभारावा लागेल। पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना स्पर्श वॉरियर्स या टीमला एक सिंगल पूर्ण केली, त्यानंतर स्कोरबोर्ड ओपन झालं। स्ट्रायकिंग एला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल राकेश। या मोमेंटला फक्त दिशा दिली, अप्रतिम दर्जाचा हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय। चेंडू जाईल सर 4 रनसाठी, राकेशच्या बॅटमधून येतोय। स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळालाय, चौकार आला, धावफलकाची गती वाढली। टीम स्पर्श वॉरियर्स या टीमचे देखील आणि आतापर्यंत 5 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात। चेतन पुन्हा एकदा सज्ज होईल, चेतन म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय। अपकमिंग यंग स्टार खेळाडू आहे राकेश मायगी। पुन्हा एकदा आकुड पद्धतीचा हा बॉल, फटका तर जरूर चांगला आहे। डीप मध्ये फिल्डर भरपूर वेगाने धावलाय। तत्पूर्वी दुहेरी धावा देखील या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते। एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये केलं आणि 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 7 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात। अनेक मायबाप प्रेक्षक फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करतात स्मार्ट मोबाईलवर, मेगा स्क्रीन टीव्हीवर। त्या सर्वांचं मी बेलापूर प्रीमियर लीग 2024 या पर्वामध्ये सहर्ष स्वागत करतोय। कुणी प्रेक्षक जर नवीन असेल तर जरूर फॉर्च्यून इव्हेंट या वेबसाईटला तुम्ही सबस्क्राईब करा। बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने। आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय, कल्पकता भरलेला फटका पाहायला मिळतोय, चौकार। संगीत देखील आपल्याला ऐकायला मिळालं डीजे मास्टर प्रतीक चव्हाण यांच्या माध्यमातून। नुकतंच ज्यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळालं, आदरणीय कैलासजी म्हात्रे, साईदादा म्हात्रे आणि अक्षय म्हात्रे यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो आहे। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नांना मिळते अपयश, अंगाचा वेध घेतला गेला पायाचा आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते। शेवटचा अंतिम बॉल आतापर्यंत शिल्लक आहे, 5 बॉलमध्ये आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात गोलंदाज चेतन म्हात्रेने। बॉलर पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय। हा बॉल देखील बॅटच्या टॉयचा वेध घेतला गेला, रनआउटची संधी, परंतु तत्पूर्वी एक डाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते। एक ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत झालाय, एक ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडीबाद 12 रन 12 रन ओन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कम्प्लीट।
जेवणाचे काउंटर देखील चालू झालेत। सर्व खेळाडूंनी जेवणाचा आस्वाद घ्या। एक ओव्हरचा खेळ देखील झालाय। स्पेल नंबर 2 आणि गोलंदाजीसाठी इनव्हाइट केले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल। गोलंदाजीच्या मार्कवर स्पेल नंबर 2 साठी अंशला इन्व्हाइट केलं। टीम कैलासवासी मच्छिंद्र नाना स्मृती या टीमच्या माध्यमातून या मोमेंटला अक्रॉस द लाईन होऊन भिरका होऊन दिलाय। चेंडू चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे राकेटच्या बॅट मधून येतोय आणखीन एक दमदार स्ट्रोक। सरळ 4 रनसाठी हा चौकार। चौकार देखील आला पहिल्याच बॉलवर। वेलकम चौकार आपल्याला पाहायला मिळाला। बॅट्समन राकेटच्या बॅटमधून ज्या प्रकारे एक दर्जेदार स्ट्रोक त्याने खेळला। पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न। चेंडू चाललाय लॉंग अँड हाय प्रफुल्लित करणारा हा स्ट्रोक 6 रनसाठी। राकेश मायगे इन ऍक्शन मोड मध्ये येतोय हा षटकार। आपल्याला पाहायला मिळते राकेटच्या माध्यमातून 22 रन आतापर्यंत झालेत। एक चौकार आला त्यानंतर एक षटकार आपल्याला पाहायला मिळालाय आणि जी जबाबदारी दिली टीम स्पर्श वॉरियर्स या टीमने ती जबाबदारी पूर्णपणे सार्थकी ठरवताना आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा आणखीन एक हवाई सफर घुटना टेक और सिक्सर देख सरळ 6 रनसाठी। राकेश मायगी ब्रँडेड स्ट्रोक षटकार। दमदार स्ट्रोक सलग बॅक टू बॅक दोन षटकार आतापर्यंत लगावलेत। राकेटच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले चांगली कामगिरी तो करतोय आपल्या टीमसाठी। टीमची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर 28 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात। 28 रन आतापर्यंत झालेत। कुठेतरी थोडासा महागडा ठरलाय गोलंदाज अंश दबाव तंत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। हा बॉल देखील आणखीन मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु लाईन चांगली होती टायमिंग थोडस चुकला आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते। 28 रन आतापर्यंत झालेत। शेवटचे दोन चेंडू अद्याप शिल्लक असतील या षटकातले। कमबॅक करण्याचा निर्धार या ठिकाणी घेत असताना गोलंदाज अंश
माध्यमातून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला। पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, उंची भरपूर आहे, डीप मध्ये फिल्डर आहे, परंतु त्याला ठेवेल प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये, चेंडू जाईल सरळ सहारनसाठी आणि किन एक मोठा ब्लास्ट, षटकार। आतापर्यंत झालेत अंतिम बॉल या मोमेंटला शिल्लक आहे। पुन्हा एकदा या शेवटच्या बॉलवर देखील राकेश नावाचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये गुंगावत असताना त्याच्या बॅटमधून येतोय, आणखीन एक मोठा प्रहार सहारनसाठी। हा षटकार आणि टीमची धावसंख्या होते ती म्हणजे स्कोरबोर्डवर 40 रन। झाले दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर स्पेल नंबर 3। राकेश माईगे याच्यासाठी सुवर्ण संधी आहे, जर अर्धशतक झळकावलं तर स्वप्नील ठाकूर यांच्याकडून कॅश प्राइज देखील या ठिकाणी जाहीर झाले। आतापर्यंत भरपूर चांगली कामगिरी, 11 बॉल पेस केले राकेशने 39 रनवर, तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय। या षटकामध्ये स्ट्राईक पासून वंचित राहिले संतोष मात्रे, परंतु त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदाचं समाधान आपल्याला पाहायला मिळते, कारण पार्टनर राकेशने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली। आतापर्यंत 40 रनची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल। रोनक पाटील गोलंदाजीच्या मार्कवर, रोनकचा पहिला बॉल पहिल्याच बॉलवर बिग हिट केला जातोय। बिग हिट जरूर झाला, परंतु त्यानंतर हा बिग हिट सुपर हिट करेल संतोष मात्रे यांना, त्यांच्या बॅटमधून येतोय हा षटकार। आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते। क्रिकेटमध्ये नाण्याच्या दोन बाजू असतात, संयम आणि आक्रमण, आणि आक्रमण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आम्ही आमंत्रित करतो आदरणीय सुजित दादा कोळी यांना, की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं। आपलं देखील बेलापूर प्रीमियर लीग 2024 या पर्वामध्ये आम्ही सरस स्वागत करतोय। 46 रन, पुन्हा एकदा आणखीन एक मोठा प्रहार, चेंडू चाललाय 4 रनसाठी चौकार, आणि सर्वाधिक जलद सांघिक अर्धशतक टीम हर्ष, टीम स्पर्श वॉरियर्स या टीमचं, अवघ्या 14 बॉलमध्ये 50 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। वेलकम सुजित दादा कोळी, आपलं देखील सरस स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून। 50 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। तर नितीन दादा कोळी, सचिन दादा कोळी, सोमनाथ दादा कोळी या तिन्ही मान्यवरांना देखील आम्ही आमंत्रित करतोय, की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे। चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला, सांघिक अर्धशतक या ठिकाणी पूर्ण झालंय। जी भूमिका साकारली राकेशने तीच भूमिका संतोष मात्रे देखील साकारतायत। या बॉलवर देखील एक लाजवाब फटका तर जरूर आपल्याला पाहायला मिळालाय,
चेंडू जाईल फिल्डर पोहोचेल तोपर्यंत वन बाउंड सीमारेषा पलीकडे चार रन साठी लॉन्ग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्पर्धेतील पहिलीच सर्वाधिक मोठी पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. 54 धावा आतापर्यंत झाल्यात. गोलंदाज रोनक पाटील देखील कुठेतरी थोडासा महागडा ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटकार दोन चौकार आतापर्यंत त्याच्या विरुद्धामध्ये आलेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हलक्यात त्यांनी दिशा दिली. एक सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते सेकंड रनसाठी कॉल. परंतु संतोष मात्रे रोखतील बॅट्समन राकेशला. एक सिंगल पूर्ण झाल्यानंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 55 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. आज जर आपण पाहिलं ना तर कैलासवासी मच्छिंद्र नाना स्मृती रोनक पाटील याचे ते पिताश्री होते. आज हयात नाहीत परंतु आज त्यांच्या आठवणी स्मरण करून आज त्यांच्याच नावाने त्यांचे पुतणे विराज पाटील त्यांनी कैलासवासी मच्छिंद्र नाना पाटील यांच्या नावाने आज संघ खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केला गेला आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत 55 55 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओवर द विकेट हेलिकॉप्टर उडवलाय लाजवाब. अप्रतिम दर्जाचा फटका राकेशच्या बॅटमधून येतोय. 6 रनसाठी आणखीन एक मोठा बिग ब्लास्ट षटकार. बारा बॉल आतापर्यंत पेस केलेत आणि 45 रनवर खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकावेल की काय अशी प्रतीक्षा तमाम मावा प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक 45 रनवर खेळतो 12 बॉल त्याने आतापर्यंत पेस केले. बेलापूर प्रीमियर लीग 2024 थरार. या बॉलवर देखील मोठा फटका. चेंडू चाललाय सरळ 6 रनसाठी षटकार. बेलापूर प्रीमियर लीग 2024 मधलं पहिलं अर्धशतक राकेश मायगीच्या नावावर. अवघ्या 13 बॉलमध्ये 51 धावांची ही विस्फोटक इनिंग. राकेश आपली बाट आमच्या व्यासपीठाच्या दिशेने दर्शवायची आहे आणि या स्पर्धेला सलामी द्यायची आहे. 13 बॉल त्याने पेस केले. 51 धावांची एक विस्फोटक इनिंग. 3 चौकार 6 षटकाराच्या साह्याने 392.31 चा स्ट्राइक रेट आपल्याला पाहायला मिळतोय. झालं टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 67 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात.
अर्धशतक देखील झळकावलं आणि कौस्तुभ दादा मात्रे यांच्या माध्यमातून देखील कॅश प्राइज या ठिकाणी जाहीर झाले। या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक सोपा झेल देखील या ठिकाणी सोडला जातोय। येणाऱ्या काळामध्ये या झेलची किंमत किती मोजावी लागेल हे प्रश्नचिन्ह देखील असेल। प्रशांत पाटील गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात, चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही सलामीवीर एक चांगली सलामी देतात टीम स्पर्श वॉरियर्स या टीमला। हा बॉल देखील हा दबाव आपल्याला पाहायला मिळतो, परंतु या क्षणी व्हाईट बॉलचा इशारा देखील 55 पर्यंत दर्शवतात। टीमची धावसंख्या आतापर्यंत 70 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। हा बॉल देखील वेग भरपूर होता, परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही संतोष मात्रे। 7 बॉल आतापर्यंत त्यांनी पेस केलेत, 18 रन वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतात। या बॉलवर देखील पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, झेलची संधी तर जरूर आहे। जजमेंट थोडंसं चुकलं आणि त्यानंतर एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होत असताना टीमची धावसंख्या होती ती म्हणजे 72।72 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात। या क्षणी मिस फिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्याचा प्रात्यक्षिकात चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। कर्दन काय आतापर्यंत ठरलेत स्पर्श वॉरियर्स या टीमचे हे दोन्ही ओपनर बॅट्समन, प्रतिस्पर्धीय टीम साठी जबाबदारी जीवनामध्ये भरपूर महत्त्वाची असते आणि ती जबाबदारी पार पडत असताना टीम स्पर्श वॉरियर्स या टीमसाठी कुंदनदादा मात्रे यांचे सुपुत्र आहेत स्पर्श मात्रे आणि आज त्यांच्याच नावाने हा संघ देखील पुरस्कृत केला गेला बेलापूर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये। रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल प्रशांत पाटील, आशाभूत नजरेने पाहिलं पंचांकडे, परंतु लाईन चांगली होती। डॉट बॉलची समाप्ती, कमीत कमी धावा खर्च करण्याचा मानस सत्यामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय। 9 रन आतापर्यंत खर्च केलेत प्रशांत पाटील यांनी, एक दर्जेदार स्पेल आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते। या बॉलवर देखील फटका तर जरूर चांगला आहे, चेंडू चालला आहे डीपेक्षा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आणखीन एक मोठा प्रहार आज चौकार आला आणि टीमची धावसंख्या होती ती म्हणजे 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 80 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। तर नेक्स्ट मॅच नक्ष वॉरियर्स आणि विनोददादा प्रतिष्ठान, दोन्ही टीमचे कॅप्टन विनोददादा प्रतिष्ठान आणि नक्ष वॉरियर्स
दोन टीमचे कॅप्टन जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस देखील केला जाईल याची नोंद देखील आपण घ्यायची आहे। चार ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 80 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात। गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज अनुराग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। टार्गेट सेट करणारी ओव्हर या मॅचमध्ये किती धावांचं लक्ष गाठलं जाईल या प्रश्नाचं उत्तर देणारे षटक आपल्याला पाहायला मिळते। आतापर्यंत 20 रनच्या सरासरीने धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजे 80 धावा। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल ओवर द विकेट। या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय, फिल्डर तैनात टिपल्या हा झेल ज्या बॅट्समनने खऱ्या अर्थाने या मैदानाच्या चौफेरीहीन आपल्या अफलातून बॅटिंगने मन जिंकली तो बॅट्समन या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय।